एक एक्सक्लुसिव आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली चार ते पाच दिवसांपूर्वी या दोन नेत्यांचं फोनवरून संभाषण झालं या संभाषणात शिवसेना भाजप युतीबाबत चर्चा झाली तीन निवडणुकांच्या जागावाटपाबाबत प्रस्ताव दिले गेले अशी माहिती अधिकृत सूत्रांच्या हवाल्यांना समोर येते या फोन कॉलच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांनी कुठले तीन प्रस्ताव ठेवले असं सूत्र सांगतात हे जाणून घेऊ नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही पाहताय लोकमत तर पहिला प्रस्ताव आहे तो महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा तर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडली तर शिवसेना भाजपचं सरकार राज्यात अस्तित्वात येईल यात उद्धव ठाकरे हे जर मुख्यमंत्री राहण्यास इच्छुक असतील तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील असा हा प्रस्ताव दिल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं हा प्रस्ताव जर मान्य झाला तो ही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी तर मुंबई महापालिका सुद्धा शिवसेना भाजप युतीमध्ये लढली जाईल ती ही समसमान जागांवरती असा हा सगळा पहिला प्रस्ताव आहे आता दुसरा प्रस्ताव सूत्रांच्या नुसार नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेसमोर ठेवला हा प्रस्ताव आहे लोकसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढू लोकसभेच्या राज्यात अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यातल्या अठरा जागा भाजप शिवसेनेसाठी सोडेल तीस जागा भाजपच्याच असतील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एन डी एला महाराष्ट्रातून किमान चाळीस जागा मिळवाव्यात असं टार्गेट मोदींसमोर आहे त्या दृष्टीने त्यांनी ही ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी यांनी जर का हा प्रस्ताव दिला असेल तर यातून एक गोष्ट अधोरेखित आहे की दोन हजार चोवीससाठी सुद्धा मोदीच हे भाजपचा चेहरा असणार आहेत आणि आता तिसरा प्रस्ताव जो या चाळीस मिनिटांच्या फोनमध्ये नरेंद्र मोदींनी शिवसेनेसमोर ठेवला आहे तो आहे दोन हजार चोवीस ही विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा भाजप शिवसेना युतीनं समसमान जागांवरती ही निवडणूक लढवावी म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एके चव्वेचाळीस जागांवर भाजप आणि एके चव्वेचाळीस जागांवर शिवसेना लढेल ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल असा हा प्रस्ताव असल्याचं उच्चपदस्थ सूत्र सांगतात आता हे तीन प्रस्ताव चार ते पाच दिवसांपूर्वी भाजपने मोदींच्या तोंडून शिवसेनेसमोर ठेवले अशी सूत्रांची माहिती आहे पण अजूनही मातोश्रीने म्हणजेच उद्धव ठाकरेंनी यावरती निर्णय कळवलेला नाही आहे उद्धव ठाकरेंना हे प्रस्ताव मान्य असतील तर त्यांना महाविकास आघाडीमधनं बाहेर पडावं लागेल त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची विश्वासार्हता याबद्दलच प्रश्न उपस्थित होतील पण काँग्रेसचे स्वबळाचे नारे राष्ट्रवादी अध्यक्षांची अमित शहांशी झालेली चर्चेतली कथित भेट या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे या प्रस्तावावरती सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे शिवाय काही जण असंही आहेत की शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेत आहे या पालिका निवडणुकीच्या पाच आधीच शिवसेना भाजप संघर्ष पार शिवसेना भवनाच्या दारात पोहोचला त्यामुळे अर्थातच यंदाची पालिका निवडणूक सेनेसाठी सोपी नाही आहे हे भाजपनं सांगून टाकलं आहे आणि अशात मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मागच्या वेळी काटेकी टक्कर देणाऱ्या भाजपची रिस्क घेण्याची तयारी शिवसेना किती ठेवेल या भावती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा जर का सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे हे प्रस्ताव दिले गेले असतील तर त्याचा विचार शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं होऊ शकेल लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी स्वतः सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे सूत्रांकडनं करणारे मोदींचे ठाकरेंना असलेले हे तीन प्रस्ताव आणि त्या भोवतीच्या या सगळ्या चर्चा यांच्याबद्दलचं तुमचं मत हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा भाजपनं मोदींच्या माध्यमातून खरंच शिवसेनेसमोर असं काही प्रस्ताव ठेवले असतील का जर असे प्रस्ताव ठेवले असतील तर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडणार का उद्धव ठाकरे सरकारबद्दल बाहेर पडतील का नजीकच्या भविष्यामध्ये सेना भाजप युती पुन्हा राज्यामध्ये बघायला मिळेल का हे काही प्रश्न आहेत ज्यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्यक्त व्हा आणि हो या सगळ्यावरती तुमचं मत लिहून हा व्हिडिओ नक्की शेअर करा देशात आता नव्या एन डी एचे संकेत मिळत आहेत त्या नव्या एन डी एबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट तुम्हाला लोकमतच्या याच यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती बघायला मिळेल त्यासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक करा म्हणजे आमचे व्हिडिओ हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद